आणि आता बातमी हिंगोलीतून येते. हिंगोलीच्या वसमत नगरपालिका श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते. वसमत शहरातील बहुतांश गणेश मंडळ आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन हे एरिकेशन कॅम्पमधल्या विहिरीमध्ये करतात आणि आता नगर परिषदेने एरिकेशन कॅम्पमधल्या विहिरीमधला गाळ उपसण्याचं काम सुरू केले. येणाऱ्या 9 तारखेला हिंगोली जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळ भावपूर्ण वातावरणामध्ये गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत. श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक ही शांततेत पार पाडावी यासाठी वसमत पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळते. हिंगोलीच्या वसमत मधील नगरपालिका प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळते. वसमतच्या इरिगेशन कॅम्पमधल्या विहिरीमधला गाळ उपसण्याचं काम हे नगर परिषदेने सुरू केलंय. तेव्हा हिंगोलीतील वसमत नगरपालिका आता ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवराज्य न्यूज लाईव्ह, हिंगोली. युवराज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल.